मार्गेने ही यूपीएससी मेन्सची वीकेंड बॅच लॉन्च केलेली आहे. आपण बऱ्याच एन्क्वायरी तशा आहेत. वीकेंडला बरेच एमपीएससीतनं पोस्ट होल्डर आहेत, जॉब करणारे लोक आहेत, आय टीमध्ये आहेत किंवा वेगळ्या प्रोफेशनमुळं त्यांना रेग्युलर अटेम्प्ट करता येत नाहीत लेक्चर्स, पण वीकेंडला काहीतरी करता येईल आणि यू पी एस सीचा अटेम्प्ट देता येईल अशा लोकांच्यासाठी दिस बॅच इज प्लॅन. यू पी एस सी मेन्स वीकेंड बॅच मेन्सचीच आहे पाती. मी प्रीच्या आधी जवळजवळ महिन्यापर्यंत ते चालेल आणि रेग्युलर टीचिंग त्याचं जे आहे ना, शनिवार रविवारी त्याचं टीचिंग असेल. म्हणजे ऑलमोस्ट तेवढं वीक आठवड्यात जे होतं तेवढंच त्याच्यामध्ये होईल. रेग्युलर त्याच्या टेस्ट असतील, त्यामुळे 1, 2, 3, 4 सगळे जे आपले आहेत, एथिक्सचा पेपर आहे, तिसरा आहे इकॉनॉमीचा, पॉलिटिक किंवा हिस्ट्री जॉग्रफी पहिला, हे चारही पेपर कवर होतील विथ रेफरन्स टू 2022. हे 2022 चर्चा आपण करतो आहे. मग त्यामध्ये मटेरियल अपडेट, कॉन्व्हर्सेशन्स किंवा इंटरॅक्शन्स लाईव्ह जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. मुख्यतः लिहून घेणे जे आहेत, आणि जो टिपिकली याचा प्रॉब्लेम आहे की जॉब करणाऱ्या लोकांना वेळ कमी आहे, मग याचं गणित सोडवायचं कसं किंवा व्हॉट एक्झॅक्टली इज द मेथड, याच्याविषयीच्या पण काही इंटरॅक्शन्स त्याच्यामध्ये होत राहतील. जी एसचं डायनॅमिक अंडरस्टँडिंग जे आहे ना, ते म्हणजे प्रीला पण आपल्याला उपयोग होऊ शकेल. याच्या दृष्टीनं ही बॅच प्लॅन केलेली आहे. पण ते बाकी डिटेल्स तुम्हाला इथल्या नंबरवर विचारले, तुम्ही चौकशी केली तर मिळतील. 23 ऑगस्टपासून ही बॅच सुरू होती आणि वीकेंडला असेल. साधारणतः प्रीच्या आधी महिन्यापर्यंत ती चालेल. प्रिलिम पुढच्या वर्षी कशी येते त्याच्याप्रमाणे, पण एक्सटेन्सिव त्याच्यामध्ये आहे आणि लिहून घेणं जे आहे ते लाईव्ह काही क्वेश्चन्स आन्सर असेल किंवा सेशन संपल्यानंतर, आत्ता जसं चाललं सेशन संपल्यानंतरचे पण क्वेश्चन आन्सर त्यामध्ये होतील. मुख्यतः लिहिल्यानंतरचा फीडबॅक, जे बऱ्याचदा ते मॅच्युअर कॅन्डिडेट असतात आणि एक डिरेक्शन त्यांना आवश्यक असते, अशा लोकांना हे कमी वेळ असतो. मग अशा वेळेला हँडल कसं करायचं आहे, मग प्राध्यापक असणारे आहेत किंवा अनेक प्रकारचे लोक जे आहेत किंवा वेगवेगळ्या कामांमुळं याच्याकडं फक्त आपण शनिवार रविवारी किंवा वीकेंडमध्ये लक्ष देऊ शकतो, अशा लोकांच्यासाठीची बॅच आहे. मटेरियल क्वालिटी, मटेरियल अपडेट किंवा तशा प्रकारचे डिरेक्शन, मुख्य रायटिंग स्किल जे आहे ते एनहान्स करणं, रायटिंग स्किलची ॲबिलिटी आणि त्याच्यावर प्रत्यक्ष काही बारीक सारीक सूचना ज्या आहेत, त्यामुळं पर्सनल इंटरॅक्शन आणि ह्या बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये होत राहतील. या बॅचचे डिटेल्स तुम्हाला इथे मिळतील. वीकेंड बॅच आहे जी एस 22 मेन्ससाठी, 2022 मेन्ससाठी 23 ऑगस्टपासून आपण सुरू करतो आहोत. खाली तुम्ही याच्यावर संपर्क करू शकता.